Hello students, welcome all of you. We are going to learning lesson number 1, rational and irrational numbers. In previous video, we will see to draw a rational numbers on a number line. Okay, now today we have start practice set 1.1. In previous video, acha video kya par rational numbers ki definition and to show the rational number on a number line. Concept learn kela, what is the rational number, it's revised, what is the rational numbers, the numbers in the form m upon n is called a rational numbers, where m and n are integers and n is not equal to 0. Ki rational number chi definition apun kal learn kela, kyanantar to show a rational number on a number line, manje m upon n form la number apun नंबर लाइन मध्ये शो केला. डिनोमिनेटरला जेवढे पार्ट, डिनोमिनेटरला जेवढा नंबर, त्या नंबर तेवढे आपण काय केले, इक्वल टू नंबर्सच्या मध्ये तेवढे इक्वल पार्ट केले. त्याच 2.1 बेसिस आपला आजचा हा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाइन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाइन फॉर ईच एक्झाम्पल. आपण 4 एक्झाम्पल्स आहेत, त्यामध्ये 3 एक्झाम्पल्स आपण इथं सॉल्व करणार आहोत आणि 4 नंबरचं एक्झाम्पल आर होमवर्क. ओके, नाउ वी सी वन एक्झाम्पल्स वन बाय वन सायमल्टेनियसली. काय एक्झाम्पल क्वेश्चन आहे आपला, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाइन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाइन फॉर ईच एक्झाम्पल. 3 नंबर्स आर गिवन, 3 अपॉन 2, 5 अपॉन 2, मायनस 3 अपॉन 2. नंबर्स आपल्याला नंबर लाइन वरती शो करायचे. फर्स्ट ड्रॉ अ नंबर लाइन. बघा आपण नंबर लाइन ड्रॉ करणार आहोत. आपल्याला हवे तेवढे आपण एक स्टेप करणार आहोत. दाखवलेलं आहे.
डिरेक्ट क्या केलं कोणता नंबर सांगितलं होता 3 अपॉन 2 म्हणजे हा डिरेक्टली शो केला तरी चालेल तुमच्या माइंड मध्ये ही कॅल्क्युलेट केलं तरी चालेल समजण्यासाठी तुम्ही पेन्सिल ने हे रफली करू शकता आणि एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्ही ते रफ करू शकता आणि पाहिजे असेल तर ऍज इट इज ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही बघा 3 अपॉन 2 3 नंबर शो करायचे होते 5 अपॉन 2 आणि मायनस 3 अपॉन 2 हे तीन नंबर्स आपले शो करून झाले डिवाइडेड बाय 2 होतं म्हणजे फक्त किती इक्वल पार्ट्स करावे लागले आपल्याला 2 इक्वल पार्ट्स करावे लागले त्यासाठी किती पॉईंट घेतला आपण एकदा मी पुन्हा पुन्हा सांगते अजिबात चुकवायचं नाही माझ्याकडून सुद्धा आता मिस्टेक झाली 2 म्हणल्यानंतर आपण किती पॉईंट्स घेतो 2 पॉईंट्स घेतो तसं नाही किती पॉईंट्स हवेत आपल्याला एकच पॉईंट त्याच्यामुळे एका ह्याचे 2 इक्वल पार्ट्स होतात ओके देन नेक्स्ट एक्झाम्पल 7 अपॉन 5 माइनस 2 अपॉन 5 माइनस 4 अपॉन 5 फर्स्ट ड्रॉ द नंबर लाइन upon 8, 2 upon 8, 3 upon 8, 4 upon 8, 5
Then 8 upon 8 means 1. 9 upon 8, 10 upon 8, 11 upon 8, 12 upon 8, 13 upon 8, 14 upon 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14 upon 8. Here minus 1 upon 8, minus 2 upon 8, minus 3 upon 8, minus 4 upon 8, 1, 2, 3, 4. You pencil liya nahi accurate measurement ko chhota minus 5 upon 8. Minus 6 upon 8, minus 7 upon 8, and 8 upon 8 is 1. Here the result is what we can achieve. First number is applied minus 5 upon 8. Minus 5 upon 8. Then 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Then 11 upon 8. 9 upon 8, 10 upon 8, 11 upon 8. 12 upon 8, 13 upon, 14 upon, 15, and the 16 upon 8. Chala, chal bala. Kutla ka ka chal bala, 11 upon 8. 11 upon 8. Oda bonus number in the show karai chalte, 5 upon 8, and 11 upon 8. Tumhi hai bigger, large, toh ka kone tari, chale, kone. Gaddi ke wa hai number of ke le, jo aplela fakta sufficient hai, तो इसमें ठेवला तरी चाल बरोबर आहे तो आम्ही उत्तर केले नंबर्स तर 11 upon 8 असं असे फक्त मी त्याचे पॉइंट आणि हे दोन नंबर शो केले तरी चालते 11 upon 8 minus 5 upon 8 ओके आणि क्वेश्चन नंबर 2
इक्वल पार्ट्स असणार आहे, फोर इक्वल पार्ट्स असणार आहे. मग वन अपॉन फोर, टू अपॉन फोर, थ्री अपॉन फोर. फोर अपॉन फोर मीन्स वन. फाइव अपॉन फोर, सिक्स अपॉन फोर, सेवन अपॉन फोर. एट अपॉन फोर मीन्स टू. नाइन अपॉन फोर, टेन अपॉन फोर, इलेवन अपॉन फोर, ट्वेल्व अपॉन फोर म्हणजे थ्री. सेम मायनस वन अपॉन फोर, मायनस टू अपॉन फोर, मायनस थ्री अपॉन फोर, मायनस फाईव्ह अपॉन फोर, मायनस सिक्स अपॉन फोर, मायनस सेवन अपॉन फोर. मायनस एट अपॉन फोर मीन्स मायनस टू. मायनस नाईन अपॉन फोर, मायनस टेन अपॉन फोर, मायनस इलेवन अपॉन फोर. आवर फर्स्ट क्वेश्चन इज व्हिच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. वी कॅन इझिली आयडेंटिफाय व्हिच नंबर इज मायनस टू, देन नाईन मायनस नाईन अपॉन फोर फर्स्ट पॉइंट, then minus 10 upon 4, then minus 11 upon 4. Means P point is indicated, which number is indicated by point B? Minus 10 upon 4. So the number minus 10 upon 4 is indicated by point B. Minus 10 upon 4 is indicated. Then second question. What is second question? Question. Which point indicates? Which points indicates the number one and स्टँडर्ड मध्ये स्टडी केलंय वन वन अँड थ्री अपॉन फोर. दिस इज अ मिक्स फ्रॅक्शन. फर्स्ट वी कन्वर्ट इन टू सिंपल फ्रॅक्शन. इट इज इझी टू कन्वर्ट सिंपल फ्रॅक्शन. फोर इंटू वन फोर, वन फोर इंटू वन फोर, फोर प्लस थ्री सेवन, सेवन अपॉन फोर. दिस नंबर इज सेवन अपॉन फोर. क्वेश्चन इज which points indicates the number 7 upon 3. Show the number line. Which points indicate 7 upon 3? 4. Here. 7 upon 4 is here. Therefore, point C indicates the number 1 and 3 upon 4. The point C indicates the number 1 and 3 upon 4. Next question. State whether the statement the point D denotes the number 5 upon 2. The point D denotes the number 5 upon 2 is true or false. ठीक आहे, तर स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे डिटेक्ट करायचं. फर्स्ट वी शुड सी द पॉइंट D वेअर D इज 10 upon 4. आपल्याला काय सांगितलंय, द पॉइंट D डिनोट्स द नंबर 5 upon 2. मग 10 upon 4 पॉइंट बी ऍक्च्युअली आपल्या नंबर लाईन काय डिनोट करतोय, टेन अपॉन फोर. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, द पॉइंट बी डिनोट्स द नंबर 5 अपॉन 2. ओके, 5 टेन अपॉन फोर कॅन बी कन्वर्ट इन टू रिड्यूस्ड फॉर्म. आपण दोन्ही नंबरला टेन आणि फोर ला टू ने डिवाइड करूया. टेन ला टू ने डिवाइड केलं की 5, आणि फोर ला डिवाइड केलं की टू ने 2. म्हणजे हा नंबर आणि हा नंबर आपल्याला समजला पाहिजे की हे दोन्ही नंबर इक्वल आहेत. हे दोन्ही नंबर काय आहे, इक्वल आहेत. हे दोन्ही सिमिलर आहेत, वेगळे नाही आहेत. टेन अपॉन फोर आणि फाईव्ह अपॉन टू हे सेम नंबर आहेत, हे डिफरंट नंबर्स नाही. म्हणजे द पॉइंट बी डिनोट्स द नंबर 5 अपॉन 2. हा ह्या नंबरचा रि
reduced form. म्हणजे 10 upon 4 means 5 upon 2 म्हणजे d points ला accurate काय denote करतोय 5 upon 2 denote करतोय म्हणजे this statement the point d denotes the number 5 upon 2 is a correct हे स्टेटमेंट कसं आहे करेक्ट आहे म्हणजे this is answer is this statement is true why true because